गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी हैव डिस्कस अबाउट लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। आता लीनियर इक्वेशन म्हणजे काय, ज्यामध्ये तो इक्वेशन असते साधे, सपोज एक्स बी बार प्लस सी इज इक्वल टू झिरो, हे काय आहे जनरल फॉर्म ऑफ लीनियर इक्वेशन आहे। त्यामध्ये व्हेरिएबल किती आहे, दोन आहे, ते कोणते, एक्स आणि वाय। एक्स आणि वाय काय आहे, व्हेरिएबल्स आहे, एक्स आणि वाय आर व्हेरिएबल्स। आणि ए बी सी काय आहे, मग ए बी सी आर रिअल नंबर्स, ए बी सी आर रिअल नंबर्स, ए बी सी आर रिअल नंबर्स म्हणजे एक्स प्लस सी आर प्लस सी इज इक्वल टू झिरो, हे काय इक्वेशन आहे। इक्वेशन मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, दोन व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय आर व्हेरिएबल्स आहेत। आणि ए बी सी आर रिअल नंबर्स आहे, मग ए बी सी चे व्हॅल्यू आपण काय नको होते, झिरो नको, म्हणजेच ऍट द सेम टाइम ए इज नॉट इक्वल टू झिरो, बी इज नॉट इक्वल टू झिरो और सी इज नॉट इक्वल टू झिरो, म्हणजे एकाच वेळेत ए बी सी चे व्हॅल्यू आपल्याला झिरो नको, त्याला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आपल्याला सॉल्व करायचे, सॉल्व कसे करणार, समजा सिंपल इक्वेशन बघू आपण, थ्री एक्स प्लस थ्री एक्स प्लस टू इज इक्वल टू फाय, ठीक आहे, थ्री एक्स प्लस टू इज इक्वल टू फाय, हे लिनियर इक्वेशन आहे। याच्यामध्ये व्हेरिएबल किती आहे, फक्त वन व्हेरिएबल आहे, मग याच्यामध्ये व्हेरिएबल कोण आहे, एक्स। आपण व्हॅल्यू कशाची फाईंड करणार, एक्सची व्हॅल्यू, ती कशी फाईंड करणार, एक्सची टर्म टू साईड कॉमन, थ्री एक्स इज इक्वल टू फाय ॲज इट इज, ही टू टू काय आहे, प्लस आहे, तिकडे काय काय होते, मायनस फाय मायनस टू, आता थ्री एक्स इज इक्वल टू फाय मायनस टू किती किती व्हॅल्यू राहणार, थ्री, एक्स व्हॅल्यू कशी फाईंड करणार, एक्स इज इक्वल टू थ्री ॲज इट इज, हा थ्री मल्टिप्लाय तिकडे काय म्हणतात, तो काय होईल, डिवाइड, थ्री डिवाइड थ्री, एक्स इज इक्वल टू काय आन्सर येईल वन, म्हणजे आपण व्हेरिएबल्स व्हॅल्यू अशा प्रकारे फाईंड करतो। ह्या इक्वेशनमध्ये आपण कशाची व्हॅल्यू फाईंड केली, एक्सची व्हॅल्यू फाईंड केली, अशा प्रकारे आपल्याला इक्वेशनमध्ये एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करायची आहे, त्याला आपण म्हणतो सॉल्व द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स। आता आपण हे इक्वेशन बघू, सपोज दुसरे व्हेरिएबल्स बघू, एम प्लस थ्री इज इक्वल टू फाय, याच्यामध्ये ह्या इक्वेशनमध्ये कोणतं व्हेरिएबल आहे, एम हे काय व्हेरिएबल आहे, व्हॅल्यू कशी फाईंड करायची, आपल्याला एमची व्हॅल्यू फाईंड करायची, एम इज इक्वल टू फाय ॲज इट इज, थ्री प्लस इक्वल टू साईन तिकडे गेल्यानंतर काय होईल, मायनस फाय मायनस थ्री, एम इज इक्वल टू फाय मायनस थ्री, फाय मायनस थ्री हाऊ मेनी टू, एम इज इक्वल टू टू, दिस व्हॅल्यू ऑफ एम इज इक्वल टू टू इन दिस इक्वेशन, सो वी हॅव टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, हियर वी हॅव टू फाईंड द व्हॅल्यू ऑफ एम। इन दिस केस जनरल फॉर्म इन इक्वेशन एक्स प्लस यू आर प्लस सी अँड फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एम, व्हॉट मीन्स फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल्स। इथपर्यंत समजले सर्वांना, स्टॉप कर, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन। आता हे काय आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आहे, हे आपल्याला सॉल्व करायचं, हाऊ टू सॉल्व, वी हॅव फर्स्ट वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स और वाय, देन पुट द व्हॅल्यू ऑफ एक्स और वाय इन बोथ और एन इक्वेशन, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अनदर व्हेरिएबल, सो वी हॅव टू स्टार्ट, कसं सॉल्व करणार आपण लिनियर इक्वेशन, आपण काय करणार अगोदर एक्स किंवा वायची व्हॅल्यू फाईंड करणार, एक्स अँड वायची व्हॅल्यू आल्यानंतर ती कोणत्याही एका इक्वेशनमध्ये टाकल्यानंतर आपल्याला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकतो। आता कसं सॉल्व करणार, फर्स्ट ऑफ ऑल राईट द इक्वेशन ॲज इट इज, गिव द नंबर, थ्री एक्स प्लस वाय इज इक्वल टू फाय, इक्वेशन नंबर फर्स्ट, अँड सेकंड इक्वेशन व्हॉट इज, टू एक्स, टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू वन, इक्वेशन नंबर सेकंड, इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर सेकंड। आता आपल्याला हे सॉल्व करायचे, कसे सॉल्व करणार, पहिले ते आपण बघायचं कोणत्या व्हेरिएबलचे क्वेश्चन सेम आहे, आता एक्सचे एक्सचं क्वेश्चन काय आहे, थ्री, एक्सचं क्वेश्चन काय आहे, टू, आता सेम सेम होतील का, मल्टिप्लाय डिवाइड करून नाही होणार, इथं किती आहे, वन व्हेरिएबल, काही नाही म्हणजे वन व्हेरिएबल, इथे कोणता व्हेरिएबल क्वेश्चन कोणता आहे, तीन आहे क्वेश्चन, मग आता तिथे थ्री क्वेश्चन आहे, इथं वन आहे, मग इथं आपण थ्री करू शकतो ना, जर आपण क्वेश्चन फर्स्टला जर थ्रीने मल्टिप्लाय केले
को ऑप्शन क्या होती सेम होती। वहाँ पर फर्स्ट ऑफ ऑप्शन करूँ इक्वेशन वन मल्टीप्लाई बाय थ्री मग इक्वेशन का बाबा इक्वेशन फर्स्टला थ्री ने मल्टीप्लाई कराएगा थ्री इंटू थ्री एक्स प्लस थ्री इंटू वन इज इक्वल टू थ्री इंटू फाइव का इक्वेशन थ्री इंटू थ्री नाइन एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फिफ्टीन हे इक्वेशन आपण किती झालं मग इक्वेशन नंबर थ्री इक्वेशन नंबर इक्वेशन सेकंड इक्वेशन नंबर थ्री। आता बघा इक्वेशन नंबर सेकंड मध्ये थ्री वाय आहे इथं पण थ्री वाय आहे दोन्ही कोएफिशिएंट कसे झाले सेम झाले साइन काय प्लस मग आपण काय करणार सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड बघून आपण काय करणार सेकंड इक्वेशन मायनस करणार सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड बाय टू थर्ड इक्वेशन काय आलं आपल्याला टू इक्वेशन नाइन एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फिफ्टीन हे आपले इक्वेशन आहे थ्री आणि इक्वेशन सेकंड काय आलं आपलं टू एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू वन इक्वेशन नंबर सेकंड। आता आपण कसं सॉल्व करणार सबट्रॅक्ट करणार ना मग सबट्रॅक्शन केल्यानंतर एक साईड काय होणार चेंज होणार इथं प्लस इथं काय होणार मायनस इथं प्लस इथं काय होणार मायनस इथं काय प्लस इथं होणार मायनस हे कसे झाले साईन चेंज झाले आपण बिकॉज इथं मायनस आहे त्याच्यामुळे खालच्या इक्वेशन साईन काय होते चेंज होते मग नाईन एक्स मायनस टू एक्स नाही नऊ म्हणून दोन गेले किती राहते सेवन एक्स प्लस थ्री वाय मायनस थ्री वाय गेट कॅन्सल किती राहिले झिरो इज इक्वल फिफ्टीन मायनस वन फोर्टीन समजते इथपर्यंत सर्वांना सेवन एक्स इज इक्वल टू फोर्टीन आला आता आपल्याला कोणत्या व्हेरिएबलची किंमत काढायची एक्सची मग आपण एनर्जी घेऊन घेऊ सेवन एक्स इज इक्वल टू फोर्टीन सेवन एक्स इज इक्वल टू फोर्टीन व्हेरिएबलची फाईंड करायची आपल्याला कोणत्याही एका व्हेरिएबलची म्हणजे आपल्याला फाईंड करायची व्हेरिएबल काय एक्स आहे मग एक्स इज इक्वल टू फोर्टीन हा सेवन इकडे काय मल्टीप्लाय करायला तो काय होईल डिवाइड फोर्टीन डिवाइड सेवन मग एक्स इज इक्वल टू सेवन वन सेवन सेवन टू चा फोर्टीन एक्सची व्हॅल्यू किती आली आपली टू आपण सगळ्यात अगोदर कशी करणार एका व्हेरिएबलची व्हॅल्यू फाईंड करणार एक्स इज इक्वल टू किती आली टू आता ह्या एक्स इज इक्वल टू ही व्हॅल्यू कोणत्याही एका इक्वेशन इक्वेशन वन किंवा टू मध्ये टाकल्यानंतर आपल्याला कोणती व्हॅल्यू भेटती वायची व्हॅल्यू भेटती मग आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकू हा पुट एक्स इज इक्वल टू टू इन विच इक्वेशन इक्वेशन नंबर फर्स्ट पुट एक्स इज इक्वल टू टू इन इक्वेशन फर्स्ट इन इक्वेशन फर्स्ट इक्वेशन फर्स्ट काय आहे आपलं थ्री एक्स प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह ओके मग आता एक्सची व्हॅल्यू किती आली टू आणि एक्स इथे टू इथे एक्स आहे आपण काय पुट करणार टू म्हणजे थ्री इंटू टू प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह थ्री इंटू टू सिक्स सिक्स प्लस वन इज इक्वल टू फाईव्ह व्हेरिएबल कोण आहे इक्वेशन मध्ये वाय व्हॅल्यू कशाची फाईंड करणार वाय ची फाईंड करणार वाय इज इक्वल टू फाय सिक्स इथे काय आहे प्लस आहे इकडे आलं ना म्हणतो मायनस मायनस सिक्स आता फाय मायनस सिक्स किती होते फाय मायनस फाय आता का नाही म्हणजे फाय मायनस सिक्स इज इक्वल टू मायनस वन आता ॲडिशन सबट्रॅक्शन जो तुम्हाला माहीत असेल त्या प्रकारे वा फाय मायनस सिक्स किती येते मायनस वन मग सोल्यूशन ऑफ दिस टू मी लिहिलेले इक्वेशन इज एक्स इज इक्वल टू वाय इज इक्वल टू मायनस वन खाली असं लिहायचं सोल्यूशन ऑफ दॅट इक्वेशन सोल्यूशन ऑफ दॅट इक्वेशन इज ब्रॅकेट मध्ये लिहा एक्स इज इक्वल टू टू वाय इज इक्वल टू मायनस वन अशा प्रकारे आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकतो पुन्हा एकदा कसं करणार इक्वेशन दोन दिले आहे आपल्याला ते सॉल्व करायचे ते सॉल्व करणार व्हेरिएबलचे व्हॅल्यू फाईंड करणार कशा फाईंड करणार अगोदर इक्वेशन वन टू ॲज इट इज घेऊन घ्यायचं त्याच्यानंतर कोणत्या व्हेरिएबलचे क्वेश्चन सेम आहे ते बघायचं जर क्वेश्चन सेम नसले तर मग ते सेम कसे करता येईल मल्टिप्लाय मल्टिप्लाय वगैरे करू ते आपण करून घ्यायचं त्याच्यानंतर आता इथं आपण काय केलं इथं काय करतो इथं थ्री वाय म्हणजे थ्री वाय करण्यासाठी आपण इक्वेशन फर्स्टला थ्रीने मल्टिप्लाय केलं इक्वेशन थ्री फर्स्टला थ्रीने मल्टिप्लाय केलं
मल्टीप्लाई इक्वेशन टू बाय कैसे मल्टीप्लाई करना आपको थ्री ने मल्टीप्लाई करना मग थ्री ने मल्टीप्लाई करना तो इक्वेशन थ्री का ये लगला थ्री इंटू थ्री नाइन एक्स माइनस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स इक्वेशन आपको क्या झालं थर्ड इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन थर्ड आता आपले क्वेश्चन सेम झाले थ्री एक्स एट एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थ्री नाइन एक्स माइनस थ्री वाय इज इक्वल टू सिक्स म्हणजे थ्री आणि थ्री सेम झाले मग आता आपण कधी काय क्वेश्चन लो सब ऍड ऍड इक्वेशन फर्स्ट समजले सर्वांना.